रवीच गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। आरके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या फंडातून कौलो जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 1 कोटी रुपयाचा निधी उभा करून अभिषेक अरुण ढोंगळे यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे। या मतदारसंघातील 10 गावांना प्रत्येकी 10 लाख रुपयेप्रमाणे हा निधी विविध विकास कामासाठी खर्च केला जाणार आहे। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळदूध संघाच्या निवडणुकीतील विजयाचे खरे शिल्पकार अरुण ढोंगळे यांनी या निवडणुकीतून आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे। आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडणुकीसाठी ढोंगळे यांचा मुलगा अभिषेक ढोंगळे यांचा प्रवेश निश्चित केला आहे। कौलो जिल्हा परिषदचा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी संधी आरक्षण मिळणार असल्याचे मतदार उमेदवार देण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत। दूध संघातील अंतर्गत राजकारण नंतर अरुण ढोंगळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची साथ धरली आणि येणाऱ्या गोकुळ निवडणुकीसाठी आपण हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहणार असे स्पष्ट केले होते। मात्र निवडणुकीनंतरही अरुण ढोंगळे हसन मुश्रीफ यांच्याबरोबर आहेत। ढोंगळे यांचा मुलगा अभिषेक हा गेल्या 4 वर्षापासून विविध सामाजिक कामात अग्रणी आहेत। मात्र त्यांना येणाऱ्या पहिल्या जिल्हा परिषद निवडणुकीत उभा करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। गोकुळ निवडणुकीवेळी जिल्हा परिषद निवडणुकीची तडजोड झाल्याने ढोंगळे समर्थक सांगत आहेत। असे असले तरी निवडणुकीतील राजकीय समीकरणं कशा प्रकारची असतील हा विचार मात्र न करता निवडणूक कोणत्याही प्रकारे लढवण्याचा आणि जिंकण्याच्या इराद्याने ढोंगळे पिता पुत्र कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली आहे। हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आपले नशीब आजवून पाहणार आहेत हे मात्र नक्की। आरके न्यूजसाठी सागर धुंद्रे।